नमस्कार. 31 म्हटलं की सर्वांना आठवत होतो गोवा. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळाची मजा लुटण्यासाठी गोव्यालाच पहिली पसंती दिली जाते, आणि जर त्यात वीकेंड असेल तर मग जंगी पार्टी झालीच म्हणून समजा. अशावेळी नशेत बेधुंद होऊन वाहने चालवण्याचे प्रकार वाढतात आणि त्यामुळे जीवघेणे अपघातही घडतात. याच पार्श्वभूमीवर यंदा राज्यभर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक विभागातर्फे मद्यपी चालकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. दारू ढोसून गाडी चालवणे हा गुन्हा आहे, आणि जर कोणी पकडला गेल्यास 10,000 रुपयांचा दंड पोलिसांकडून आकारला जाऊ शकतो. त्यातही जर चालकाने दंड भरण्यास नकार दिला किंवा मद्यपी चालक बोलण्याच्या स्थितीत नसला तर त्याला ताब्यात घेऊन त्याची नवीन वर्षाची सुरुवात पोलीस कोठडीत होण्याची शक्यता आहे. याच डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलीस विभागाकडून ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत जवळपास 110 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दर दिवशी सरासरी 3 ते 4 मद्यपी चालकांना दंड देण्यात येतो. अशा प्रकरणांमध्ये पर्यटकांचाच जास्ती समावेश असतो, आणि 31 डिसेंबरला अशा प्रकारची प्रकरणे जास्ती असतात असे पणजीतील वाहतूक पोलीस निरीक्षक चेतन सावलेकर या सांगतात. त्यामुळे जर यावर्षी तुम्ही जीवाचा गोवा करायला येत असाल तर सर्व नियम पाळून नवीन वर्षाची आनंददायी सुरुवात करा. धन्यवाद.